गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं हे अधिवेशन होत आहे. निश्चितपणाने या राज्यातली जनता ही आम्हाने गुरुस्थानी आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं राज्याचा विकासाचा गाडा कसा पुढे जाईल या पद्धतीनं काही चांगले निर्णय या अधिवेशनमध्ये होते. कालपासूनच अमित शहा असतील किंवा विनोद तावडे असतील यांच्या भेटीगाठी सुरू आहेत, तर त्या दरम्यान तुम्हाला बोलवणं झालं होतं का किंवा तुमच्या संदर्भात तुमच्याशी काही चर्चा झाली आहे का? नाही, आम्ही सगळ्या आमदारांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेलं आहे. जो काही इथं संदेश मिळेल तो संदेश महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचं काम आम्हाला पुढील काळामध्ये करावं लागेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय राहणार आहे? तुम्ही महाविकास आघाडीमध्येच राहणार आहे का? आम्ही सर्व महायुतीमध्ये आहोत आणि सर्व घटक पक्ष हे महायुतीबरोबर राहतील आणि निश्चितपणाने या निवडणुका आम्ही जनतेला बरोबर घेऊन जनतेच्या पाठिंब्यानं महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितपणानं जिंकू. कसं आहे की पावसाळा सुरू झाला की गावगाड्यामध्ये छत्र्या उगवल्या जातात आणि त्याला कुत्र्याच्या छत्र्या म्हणतात, त्या उगवत असतात. पावसाळा संपला की ते संपून जात. जरांगे सातत्याने विरोध करतात, टीका करतात, विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी जे महाराष्ट्रातल्या जनतेला जे काही दिलं ते मला वाटतं यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतराव नाईक साहेब यांच्या कालखंडानंतर एक चांगला अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राला लाभलेले होते. अनेक योजना त्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या आणि देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्व चौफेर व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाला जसं अभिमन्यूला घेरला गेला होता तसं घेरण्याचं काम काही लोक करत आहेत, पण आमच्यासारखे शिलेदार निष्ठावान कार्यकर्ते हे निश्चितपणानं या ठिकाणी हा चक्रव्यूह आम्ही या निवडणुकीमध्ये भेदू आणि निश्चितपणानं राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली परत महायुती आणू. प्रत्येकाला त्या त्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो तो कोण काम करत असतो त्याला प्रत्येकाला वाटत असतं की एक एक पायरी आपण वर चढत जावं आणि कार्यकर्त्याला स्वाभाविकच वाटत असतं की आपला नेता वरच्या वरच्या पदांच्या वरती गेलेला आहे, त्यात काही गैर आहे असं मला वाटत. अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र यावेत असे त्यांच्या कार्यकर्त्यांचं सूर उमटतं, विशेष करून पिंपरी चिंचवडमध्ये. मला वाटतं ते अजित पवार सुज्ञ राजकारणी आहेत, मोरोपी राजकारणी आहेत, ते निर्णय त्यावर घेतील. माझ्यासारख्याच्या सल्ल्याची काही गरज आहे असं मला वाटत. आज गुरुपौर्णिमा आहे, आपले गुरु कोण? माझा चळवळीतला गुरु आणि ज्यांनी मला घडवलं मला वाढवलं ते माझे मायबाप आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अर्थकारण मला शिकवलं ते माझे दुसरे गुरु शरद जोशी आहेत आणि राजकारणाच्या पटलावरती ज्यांनी खऱ्या अर्थानं मला फाटक्या माणसाला उभा केला ते गुरु माझे देवेंद्र फडणवीस आहेत.